मुख्य अक्षापासून दूर असलेले समांतर किरण जे अपवर्तन झाल्यावर मुख्य नाभीमध्ये मिळत नाहीत त्यांना काठावरचे किंवा मार्जिनल रेज असे म्हणतात प्रकाशीय अक्षाला समांतर अपातीत किरणांपेक्षा हे किरण जास्ती अभिसारित होतात यांना स्फेरिकल ऍबेरेशन म्हणतात आणि तयार होणारी प्रतिमा अस्पष्ट असते अपाती किरण जर वेगळ्या रंगांचे असतील तर भिंगाने ते वेगळ्या प्रकारे अपवर्तित होतील याचा परिणाम म्हणून प्रत्येक किरणाचे नाभीय अंतर भिन्न असेल पांढरा प्रकाश हे सर्व रंगांचे मिश्रण आहे पांढरे किरण बहिरगोल भिंगातून गेले तर तयार होणारी प्रतिमा अस्पष्ट असते भिंग सर्व रंगांना एका बिंदूमध्ये एकत्रित करू शकत नाहीत याला क्रोमॅटिक एबरिएशन असं म्हणतात आपण एक सहज उचलून नेण्यासारखा ऑप्टिकल बेंच तयार करूया पन्हाळी कार्डबोर्डचे तुकडे करून त्यांना एकत्र जोडले कृत्रिम काच किंवा काचेच्या मोठ्या चौकोनी तुकड्यांवर भिंग मजबूत गोंद लावून चिकटवले एक पडदा आणि भिंग एका मोठ्या मोजपट्टीवर ठेवले जे सहज सरकवता येईल कृत्रिम काच किंवा काच पारदर्शक असते व त्यामुळे आपल्याला भिंगाची जागा आणि भिंग व पडद्यामधील अंतर सहज मोजता येते सूर्यकिरणे पडद्यावर प्रक्षेपित केली भिंग व पडद्यामधील अंतर असे ठेवा ज्यामुळे सूर्याची स्पष्ट प्रतिमा मिळेल या अंतराला बहिरगोल भिंगाचे नाभीय अंतर म्हणतात आपल्याला सूर्याची प्रतिमा पडद्यावर प्रक्षेपित करता येते याला वास्तव प्रतिमा म्हणतात हीच कृती आपण मेणबत्तीच्या सहाय्याने करूया आपल्याला दिसेल की प्रतिमा वास्तव आणि उलट असते आपण या रचनेमध्ये प्रकाश स्रोत आणि भिंग यांच्यामधील अंतर बदलू शकतो प्रतिमेचे स्वरूप आणि आकार यांचे निरीक्षण करा हीच कृती अंतर्गोल भिंग वापरून केली तर प्रतिमा पडद्यावर प्रक्षेपित करता येत नाही मेणबत्तीची प्रतिमा अंतर्गोल भिंगाच्या आत दिसते ही प्रतिमा खूप लहान व सुलट दिसते आपल्याला ही प्रतिमा पडद्यावर प्रक्षेपित करता येत नाही म्हणून अंतर्गोल भिंगांनी मिळणाऱ्या प्रतिमेला आभासी प्रतिमा असे म्हणतात बाजारात वेगवेगळ्या प्रकारची भिंगे मिळाली नाहीत तर तुम्हाला वेगवेगळे प्रोफाईल प्लास्टिक किंवा पीव्हीसी पत्रा वापरून बनवता येतील हे दोन परिणामांचे भिंगांचे प्रोफाईल वेगवेगळ्या भिंगांनी मिळणाऱ्या किरणांचा मार्ग समजून घेण्यास मदत होते दोन वर्तुळांच्या खुणा करून जिथे हे दोन वर्तुळ एकमेकांना छेदतात तिथे बहिरगोल भिंगांची प्रोफाईल कापली जाड प्लास्टिकच्या कागदाची पट्टी कापली व ती पीव्हीसीच्या सीच्या तुकड्यांवर चिकटवली काचेच्या ऐवजी अपवर्तनाचे माध्यम म्हणून आपण पाणी वापरूया तयार झालेल्या पोकळ जागेत पाणी भरले प्रत्येक भिंग किरणांचे अपवर्तन कसे करते है? हे समजून घेण्यासाठी आपण लेझर किरणाचा उपयोग करूया बहिरगोल भिंग वापरल्यावर असा किरणांचा मार्ग मिळतो अंतर्गोल भिंग वापरल्यावर असा किरणांचा मार्ग मिळतो समतली बहिर्वक्र भिंग वापरल्यावर असा किरणांचा मार्ग मिळतो समतली अंतर्वक्र भिंग वापरल्यावर असा किरणांचा मार्ग मिळतो सारांश या कृतीवरून आपल्याला भिंगांचे गुणधर्म आणि प्रतिमांचे स्वरूप समजण्यास मदत झाली तुम्ही अशीच किंवा अजून बदल करून अशी कृती करून बघा